पण घरी फक्त निवांत बसायचं नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी आपला जो इयत्ता 9वी जो भूगोल आहे की थोडासा किचकट आहे, परंतु जर अभ्यास केला तर अतिशय सोपा आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या तासाला आपण एक थोडंसं बेसिक म्हटलं होते की तुम्हाला जे भूगोल आपण शिकवतो, अक्षांश म्हणजे काय, रेखांश म्हणजे काय, हे आपण शिकलेलं होतं मागच्या तासाला. तर भूगोलाचा सुद्धा आपल्या जर विचार, आता आपण पाठ्यपुस्तकमध्ये जे आपले पाठ आहे थोडीशी चर्चा करून तुमच्या लक्षात घ्या. आपला जो इयत्ता 9वीमध्ये इथं सुद्धा द्वितीय सत्र, प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र अशा पद्धतीने विभागणी असणार आहे. 9वीपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने विभागणी असणार आहे. तर आपण प्रथम सत्रासाठी एक जे सुरुवातीचे धडे आहेत त्या पाठामध्ये काय आपल्याला अभ्यासायचे, आणि नंतर आपल्याला थोडस 8वीमध्ये जाऊन जे आपण शिकलो एक थोडीशी त्याच्यामध्ये थोडस एक प्रकाश टाकलोय, उजळणी टाकलोय त्याची. तर पहिला पाठ आहे आपल्याला 9वीमध्ये वितरणाचे नकाशे. पुढचा
मध्ये करवायचा आहे. त्यानंतर पुढे जो पाठ आहे आपला त्याचा आहे सागर तळ रचना. पाठ तुम्हाला अभ्यासायचे आहेत लक्षात घ्या. सॉरी सागर तळ रचना आपण केली सागर जलाचे गुणधर्म. सागर जलाचे गुणधर्म आपण तर केल्या शाखेमध्ये सागर तळाची रचना अभ्यासली. तो जर पाठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल तर तुम्हाला सागर तळाचे गुणधर्म काय आहेत बाबा ते आपल्याला समजणार आहे. पुढचा पाठ आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा. आपल्या द्वितीय सत्राला आहे परंतु हे जे सहा पाठ आहेत ते आपल्याला प्रथम सत्रासाठी अभ्यासायचे. द्वितीय सत्राचे आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हे पाठ माहीत असणं फार गरजेचं आहे. कोणत्या पाठाचा आपण काय अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय की प्रत्येक पाठ अगदी काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर त्या पाठामध्ये काय आपल्याला अभ्यासायचे त्याच्या शिकवत असताना नोट्स काढा. स्वतःचे नोट्स काढत असताना स्वतः जर अभ्यास केला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी पाठाचं वाचन करायचे त्यासाठी त्याच्या नोट्स काढायला सुरुवात करायची आहे. तर आपण गेल्या वर्षी जो भाग शिकलो होतो मध्ये एक थोडक्यात त्याची उजळणी आपण इथून थोडस एक ठेवलं प्रत्येक घेण्यामध्ये आपण काय शिकलो होतो बाबा म्हणजे पुढचा बोल शिकायला आपल्याला सोपा जाणार आहे. तर इयत्ता आठवीमध्ये आपण पहिल्या पाठामध्ये स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ याचा अभ्यास केला होता. स्थानिक वेळ म्हणजे काय प्रमाण वेळ म्हणजे काय जर तुम्हाला स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ म्हणजे काय हे जर माहीत असेल तरच तुम्हाला तुम्ही जो आता पुढे द्वितीय सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय वारिश हा पाठ शिकणार आहात तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. तर या स्थानिक वेळ म्हणजे काय आपण मागच्या वर्षी शिकलो होतो की एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे स्थानिक वेळ. म्हणजे समजा